नमस्कार मंडळी, जेएमडी कॉम्प्लेक्स च्या इथे एक आता समोर बोर्ड लागलेला आहे जे प्रतिष्ठानचा, एक वही एक पेन उपक्रम। नवरात्र उत्सव देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नम्र विनंती की त्यांनी दर्शनाला येताना एक वही एक पेन घेऊन यावे। आपली ही मदत आदिवासी पाड्यात विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे, तर त्याच्या संदर्भात आपण थोडंसं आता डिस्कशन करूयात। नमस्कार मंडळी, जे प्रतिष्ठानचे संदीप गोळे आता आपल्याबरोबर आहेत आणि जय मातादी कॉम्प्लेक्समधले काही रहिवासी आता आपल्यासोबत आहेत, तर थोडक्यात ह्या उपक्रमाबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव संदीप गोळे। आमची जे प्रतिष्ठान ही संस्था गेले 12 वर्ष समाजसेवेमध्ये कार्यरत आहे। आम्ही 12 वर्षांमध्ये एकूण असे 70 प्रोजेक्ट राबवले जेणेकरून समाजामध्ये गरजू विद्यार्थ्यांना त्याचा मदत होते। विद्यार्थी या संस्थेचा मूळ उद्देश आहे की शिक्षणातून उत्क्रांती। सो याच्यामध्ये ज्या गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणापासून वंचित आहे, ज्यांना काही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, त्यांच्यासाठी आम्ही आधाराचा हात देतो जेणेकरून त्यांचं शिक्षण खंडित झालेलं आहे ते पुनर्वत होईल, किंवा शिक्षण बंद करत असेल तर ते आपल्याला पुढे त्यांना कंटिन्यू करून आयुष्यामध्ये ते काहीतरी पुढे पडण्यासाठी आपण हे करतो। सो खूप असे प्रोजेक्ट आहेत, पण महत्त्वाचा प्रोजेक्ट जर आता नवरात्रीमध्ये आहे तर सांगायचं झालं तर आपण एक वही एक पेन हा उपक्रम राबवतोय। गेले 4 वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे। आपण हा उपक्रम राबवण्यामागची संकल्पना हीच होती की 4 वर्षापासून आपण गणपती उत्सव असतात, सार्वजनिक गणेशोत्सव त्याचबरोबर घरगुती गणेशोत्सव राबवतात, त्यांना आपण सर्वांना 4 वर्षापासून आवाहन करतो की तुम्ही घरी हा एक पेन एक वही हा उपक्रम राबवा, जेणेकरून तुमच्याकडे जे भाविक गणपतीचं दर्शन घ्यायला येतील त्यांना आवाहन करा की गणपती बाप्पाला हार वही हार पेन फूल आणला, त्याच्याचबरोबर एक वही एक पेन पण गणपती बाप्पाला दत्तक द्या, कारण गणपती बाप्पा हा शेवटी विद्येचा आराध्य दैवत आहे। सो विद्येच्या दैवताला जर एक पेन एक वहीच्या उपक्रमातून जेवढी काय मदत उपलब्ध होईल ती आपण एकत्र करतो आणि आपण ती मदत गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी वाटप असतो। याच्या गेले 4-5 वर्षामध्ये आपण आत्तापर्यंत 5,000 विद्यार्थ्यांना अशी शैक्षणिक शालेय किट वाटप केलेले आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। सो हे 4 वर्षापासून उपक्रम होता। त्याचबरोबर गेल्यावर्षी यावर्षी पहिल्यांदा आपण ठरवलं की नवरात्री उत्सवही आता मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात महाराष्ट्रात। सो तर नवरात्री उत्सव मंडळ जेवढे पण आहेत आपल्याकडे त्यांना आपण अपील करूया की आज उपक्रम राबवा, ज्याच्यातून जेवढे वही पेन जमा होतील शालेय शिक्षणाची वस्तू जमा होतील त्या आपण गरजू विद्यार्थ्यांना देऊ। जसं आत्ता गणपती उत्सव गेल्या 15-20 दिवसामध्ये झाला तेव्हा आपण उपक्रम राबवला, एवढी भरघोस मदत उपलब्ध झाली, एकूण आम्हाला 2,500 वह्या त्याच्यातून मिळाल्या, 4,000 पेन आणि इतर शालेय वस्तू मिळाल्या, त्या आपण जमा केल्यात। गेल्याच आठवड्यामध्ये आपण बदलापूर येथील 2 जिल्हा परिषद शाळांना 7 विद्यार्थ्यांना ती मदत दिलेली आहे आणि इथून पुढे दर पुढच्या काही शाळांमध्ये पण देणार आहोत। सो हा उपक्रम आहे। मी इथे जय माताजी कॉम्प्लेक्समध्ये रहिवासी आहे, ते दरवर्षी नवरात्री उत्सव राबवतात। मला समजल्यानंतर मी त्यांना अपील केली की हा नवरात्री उत्सव राबवतो सामाजिक भान म्हणून आपण एक वही एक उपक्रमही राबवूया, जेणेकरून समाजात एक नवीन प्रथा चालू होईल आणि एक समाजात शैक्षणिकरित्या जे विद्यार्थी मागे आहेत त्यांना एक हातभार लागेल। सो माझ्या विनंतीला जेव्हा मला कळलं की नवरात्री उत्सव जय माताजी फेसबुकमध्ये गेले काही वर्ष राबवत आहेत, सो मी राहुल लंके साहेब आणि आत्माराम गावडे आणि इतर जी त्यांची कमिटी मेंबर्स आहेत त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी जे प्रतिष्ठानच्या विनंतीवरून एक वही एक उपक्रम हा नवरात्री उत्सव दरम्यान राबवलेला आहे। सो त्यांनी जे प्रतिष्ठानला सहकार्य केल्याबद्दल मी जे प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण राहुल लंके साहेब आत्माराम साहेब आणि इतर कमिटी मेंबर्स धन्यवाद करू इच्छितो। नमस्कार, मी राहुल लंके जय मातादी फेस टूमधील रहिवासी। माझ्यासोबत आमच्या जय मातादी फेस टूमधील काही पदाधिकारी आहेत फेडरेशनचे, या सर्वांचं मी सगळ्यात पहिले स्वागत करतो। तसेच जे प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत संदीपजी अमरजी यांचंसुद्धा स्वागत करतो। आम्ही मागील 6 वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा करतो आहे, तसेच यासोबत आम्ही काही सार्वजनिक उपक्रमसुद्धा साजरे करतो, त्यामध्ये लहान पोरांसाठी आम्ही ड्रॉइंग त्याच्यानंतर डान्स वगैरे या सगळ्या गोष्टी महिलांना महिला शक्तीला प्रोत्साहित करतो त्यांच्यासाठी कार्यक्रम घेतो। मागील 2 वर्षामध्ये आमच्याकडे फक्त नवरात्रोत्सव साजरा झाला, बाकी अगर आम्ही काही ॲक्टिव्हिटी घेऊ शकलो नाही, पण परत आता या कोविडनंतर आम्हाला परत पूर्ण चालना मिळाली आहे, चांगला एक जोश आला आहे, तर आम्ही या सगळे उपक्रम सुरू करतो आहे वापस। यावर्षी परत जोरदार राजगरबा झाला आहे, व्यवस्थित
पण तसंच मदत आमच्या मदत असलेल्या अमर अडावळ यांनी किंवा संदीपजी यांनी सांगितलं की तुम्ही हे पण एक जे प्रतिष्ठानी आम्हाला सांगितलं की तुम्ही ब्लड डोनेशन घ्या, एक चांगला उपक्रम आहे. तर आज तो ब्लड डोनेशनचा सुद्धा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. हा पहिला उपक्रम आहे आमच्यासाठी, पण खूप छान वाटत आहे, मनातून सगळ्यांना खूप आनंद होत आहे. त्याकरता तुम्ही आम्हाला सुचवल्याबद्दल जे प्रतिष्ठानचे खूप खूप आभार. आणि आमच्या सर्व फेस टू रहिवाशांचे खास मनपूर्वक आभार, कारण ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोशासोबत नेहमी तयार असतात. धन्यवाद. नमस्कार, मी किशोर सूर्यकांत शिरोडकर. मी फेस टू मध्ये राहतो. मी आज या रक्तदानाचा जे प्रोग्राम या लोकांनी ऑर्गनाईज केला, जे प्रतिष्ठान यांचे आभार मानतो. व फेस वन, फेस टू, फेस थ्री या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण या आणि रक्तदान करा. यामुळे आपल्याच कॉलनीमधील फेस वन, फेस टू, फेस थ्रीमधील जर कोणाला रक्त लागलं तर आपण त्यांना विनंती करून ते रक्त देण्यासाठी सांगू शकतो. उद्या आपल्यावर रक्तदानाची पाळी येणार नाही याची काळजी घ्या. व मी तुम्हाला अपील करतो की आज 5 वाजेपर्यंत आपण फेस टू मधील पोडियमवर येऊन आपलं रक्तदान करा व झेड प्रतिष्ठानला सहकार्य करा. तसेच झेड प्रतिष्ठानचे मनापासून आभार. मी आत्माराम गावडे. मी सर्वप्रथम संदीप यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या रक्तदान शिबिर आणि त्यांच्या झेड प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती दिली. एक झेड प्रतिष्ठान एक चांगलं कार्य करत आहे की जेणेकरून जे शिक्षणापासून वंचित राहत आहेत, ज्यांना शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे त्यांचं शिक्षण अपूर्ण राहत आहे, अशांना ते या छोट्याशा कार्यातून मदत करून त्यांना प्रोत्साहित करत आहे शिक्षणासाठी. तसेच आपल्या कॉम्प्लेक्समध्ये जरी कोणी एखादा असा गरजू विद्यार्थी असेल तर त्याने आपलं नवरात्र महोत्सव मंडळ, आपली फेडरेशन किंवा जे प्रतिष्ठानचे जे आपले कार्यकर्ते आहेत, संदीप साहेब, अमर साहेब, यांना संपर्क साधावा की ज्या त्या विद्यार्थ्याचं जे शिक्षण अपूर्ण राहत आहे त्याला आपल्याकडनं पूर्ण फुलाची पाकळी जे प्रतिष्ठानकडून मदत म्हणून निश्चित मिळेल. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे की त्यांनी कमीत कमी एक पेन आणि एक वही जे प्रतिष्ठानसाठी आपल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडे सुपूर्त करावी, जेणेकरून कोणाच्या तरी शिक्षणाला आपल्याकडून जय माताजी कॉम्प्लेक्स फेस्टकडून एक छोटासा हातभार लागेल. नमस्कार मंडळी. तर आपल्यासमोर आता डॉक्टर वैशाली शुक्ला मॅडम आहेत. तर त्या रक्तदान शिबिराविषयी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील. तर मॅडम कृपया सगळ्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. रक्तदान म्हटलं की लोकांना थोडी भीती वाटते, माझा उपवास आहे, माझा मला लो बीपीचा त्रास आहे, मी खाऊन आलेलो नाही, मी रक्तदान कसं करू असं एक शंका असते लोकांना किंवा भीती पण असते की रक्तदान करताना आता थोडक्यात सांगायचं ते वेगवेगळे आजार ट्रान्सफर होतात किंवा मिळतात अशी पण एक कल्पना असते, पण हे सगळं सांभाळून रक्तदान करायचं असतं. रक्तदान केल्याने दुसऱ्याचा जीव वाचतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण रक्तदान केल्यामुळे स्वतःला पण काही फायदे होतात हे फक्त आयुर्वेद सांगतो. असं आहे की वर्षातनं एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान हे केलंच पाहिजे, कारण सध्याची जी परिस्थिती आपलं जे खाणं किंवा इतर जे काही बाहेरचं खाणं म्हणा, झोप नसणं, जागरण करणं, त्याच्यामुळे शरीरात पित्त खूप वाढतं प्रमाणात, जास्त प्रमाणात हीट निर्माण होते शरीरात. आणि मग आताचे जी यंग मुलं आहेत अगदी लहान मुलांना सुद्धा ऍसिडिटीचे त्रास होतात. तर माझं असं म्हणणं आहे 20 वर्षानंतर, साधारण 20 नंतर प्रत्येकाने जर रक्तदान दरवर्षी केलं 40 पर्यंत, 40 नंतर बाकी आजार होतात काही त्याच्यामुळे करू नये, तर ही जी काय उष्णता शरीरातील असते ती कमी होऊन जाते. त्यामुळे आणि इतर सुद्धा त्वचा रोग आहेत, केसांचे आजार आहेत, हे सगळे कमी होतात. त्यामुळे मला तर असं वाटतं की दरवर्षी प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे. आणि अजून एक तुम्हाला सांगावं वाटतं की जसं आपण रक्तदान करतो तसं आपल्या ह्या तिन्ही फेजमधून एक प्रत्येकाचे ब्लड ग्रुप गोळा करावे, एक वेगळा ग्रुप करावा, आणि ग्रुपची एक प्रत्येकाचा ब्लड ग्रुप काय आहे ते नोंद असावी आपल्याकडे, जेणेकरून कोणाला इमर्जन्सी लागली तर आपण त्या माणसाला अप्रोच करू शकतो आणि मग रक्तदानाचा तो फायदा होईल आपल्याला असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. तर एक वही एक पेन आणि रक्तदान शिबिर याविषयी आता आपल्याला बरीचशी अशी माहिती मिळाली. आणि फेस टू जय माताजी कॉम्प्लेक्स फेस टूमधील जे पण रहिवासी आहेत
तर त्यांच्याकडूनही आपण सगळ्यांना अपील केलेलं आहे, धन्यवाद सगळ्यांचे. मी जय मातादी फेस टूचा रहिवासी या नात्याने जो आपण आज उपक्रम राबवतो आणि ते जे प्रतिष्ठानी आपल्याला जे एक चांगलं म्हणजे सुचवलं आहे आणि जे आपण करतोय त्याबद्दल झेप प्रतिष्ठानचे आभार आणि आमच्या जय मातादी फेस टू मधील सर्वांचे आभार. तसेच फेस वन आणि फेस थ्री यामधील रहिवाशांचे सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद. जोर से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. अंबे माते की जय. धन्यवाद धन्यवाद.